पर्यावरण, समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन यातील विस्मयकारक माहिती जी ठरणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। चीनकडून जैविक घातक अस्त्र तयार करताना कोरोना विषाणू लीक झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट संडे टाइम्सने केला। पाहुयात या रिपोर्टमध्ये सविस्तर। चीनच्या घोडचुकीमुळेच कोरोनाचा उगम। संडे टाइम्सनं केला गौप्यस्फोट। चीनच्या प्रयोगशाळेतून झाला कोरोना व्हायरस लीक। कोरोना विषाणूमुळे वेगानं धावणारं जग ठप्प झालं। तीन वर्षानंतरही यामागे चीनचा हात आहे का याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहे। मात्र आता चीनकडून जैविक घातक अस्त्र तयार करताना कोरोना व्हायरस लीक झाल्याचं संडे टाइम्सनं प्रसिद्ध केलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावरून जगभर खळबळ उडाली आहे। कोरोनाचा उद्रेक झाला त्याच्या काही काळ आधी चीनी लष्कर आणि वुहानच्या प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञ एक प्रयोग करत होते। कोरोना व्हायरसच्या सुधारित विषाणूचा आणखीन एका विषाणूशी संयोग करून नवा घातक विषाणू बनवण्याचा प्रयत्नात ते होते। हा अत्यंत घातक प्रयोग करतानाच कोरोनाचा विषाणू लीक झाला आणि प्रयोगशाळेबाहेर गेला, असं वृत्त संडे टाइम्सनं दिलंय। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं या संशोधनासाठी मोठी मदत घेतली आहे। कोरोनामुळे जगभर मृत्यूनं थैमान घातलं, याला चीनच जबाबदार असल्याची चर्चा नवी नाही। मात्र आता परराष्ट्र विषयाचे अभ्यासकही ही शक्यता व्यक्त करतायत। चायना बायोलॉजिकल वेपन्स हे विकसित करत होता आणि हे बायोलॉजिकल वेपन्स विकसित करताना कोरोना लीक झाला। या संदर्भामध्ये अमेरिकेतल्या देखील अनेक प्रभावी शास्त्रज्ञांनी देखील या संदर्भामधली आपली मतं मांडलेली आहेत। इतर अनेक देशांमधनं देखील अशा प्रकारचा सूर येतो आहे। या संदर्भामध्ये अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे, कारण हा जो तर्क आहे यामध्ये तथ्य असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। चीन नेहमीच कोरोनाच्या जगभर प्रसाराला आपण जबाबदार असल्याचं फेटाळत आली आहे। आता संडे टाइम्सच्या या वृत्तानंतर हा देश जगाला कसं सामोरा जातो आणि काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत। तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।